हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि आज मी टिफिनला फर्स्ट टाईम दोडके देणार आहे मिस्टरांना. तर दोडके म्हणजे जसं माझं लग्न झालं आहे तसं त्यांनी दोडक्याची भाजी खाल्लेलीच नाही आहे, पण त्यांना मी आता सांगत असते की मला ऑप्शन द्या काहीतरी. म्हणून मी म्हटलं चला आज यांना न सांगताच आपण दोडक्याची भाजी देऊया म्हटलं. तर त्यावरचं मी ते साल आहे ते याच्याने काढून घेते. आणि ह्या सालाची सुद्धा चटणी वगैरे करतात बरं का, तर आमची आई तर नेहमी करायची. तर म्हटलं चला आज यांना दोडके देऊन टाकूया म्हटलं. तर मी वरचं साल काढून घेते दोडक्यांचं आणि त्यानंतर मीडियम साईजचे असे तुकडे करून घेणार आहे. आणि त्यासाठी आपण मसाला वगैरे तयार करणार आहे. तर आता हे बाजूला ठेवून देते मी आणि आपण मसाला कसा तयार करणार आहे ते दाखवते तुम्हाला. तर या ठिकाणी दोडक्यांची साल काढून घेतलेली आहे आणि त्याचे मीडियम साईजचे तुकडे करून मी ते जरा पाण्यात ठेवणार आहे, म्हणजे ते काळपट वगैरे नको पडायला. तर या ठिकाणी आता हे झालं आहे आपलं आणि पाण्यात आपण टाकून घेणार आहेत, कारण आधी मी दोडके धुवून घेतले होते त्यामुळे आता काही आपल्याला धुवायची गरज नाही, पण ते काळपट नको पडायला म्हणून. तर या ठिकाणी मी तीळ घेतलेलं आहे, 3 चमचे खोबरं घेतलेलं आहे, त्यानंतर शेंगदाणे घेतले मूठभर, बारीक शेव घेतलेली आहे, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि धणेपूड घेतलेली आहे, जिरेपूड घेतलेली आहे आणि 1 चमचा कसुरी मेथी घेते. तर हे सगळं वाटण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि एका ताटात काढून त्यामध्ये आपण आता लाल तिखट हळद असे मसाले आपण त्यामध्ये टाकणार आहोत. तर खूप छान होतात, काही जण हे दोडके चिरून वगैरे पण करतात, तर तसेही छान होतात, पण मी भरूनच करते कारण चिरून म्हटलं हे काही खाणार नाहीत, तर भरून तरी खाऊन टाकतील म्हटलं एखाद्या वेळेस. आतमध्ये जे आपण मिश्रण टाकणार आहोत तर ते खूप छान तयार होतं, टेस्टी होतं. तर या ठिकाणी मी आता चवीनुसार मीठ घातलं, कोथिंबीर घातली आहे, लाल तिखट घातलं आहे, हळद घातली आहे, सगळं एकजीव करून घेणार आहे व्यवस्थित आणि त्याचा मसाला तो तयार करून घेणार आहे. तर या ठिकाणी आता गिलक्यांमधलं पाणी दोडक्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे मी आणि मध्ये थोडीशी कट करते त्यांना, म्हणजे मग आपल्याला ते चारण भरता येईल त्यामध्ये. आणि नंतर मग आपण कढईमध्ये तेल टाकून ते एक वाफून घेणार आहेत. 1-5 मिनिटात होऊन जातात कारण वरचं साल काढल्यामुळे ते पटकन शिजतात वाफेवर. तर या ठिकाणी असा मसाला मी टाकून घेणार आहे त्यामध्ये. आपण आपल्याला जितकीच कोरडा नको असेल तर थोडासा पाण्याचा हात हे करून त्याला आपण ओला गोळा तयार करू शकतो आणि मग टाकू शकतो. पण या ठिकाणी म्हटलं दोडकी मी पाण्यातच ठेवली होती त्यामुळे मग मला तर काही गरज पडलीच नाही पाणी वगैरे घालायची. तर असं सगळ्या दोडक्यांमध्ये मी आता मसाला टाकून घेते आणि कढई ठेवू आपण गॅसवर आणि त्यावर थोडंसं तेल घालायचं आहे. थोड्याशाच तेलामध्ये अगदी मस्त असे वाफून निघतात ते. आणि हा मसालाही खूप टेस्टी होतो. तुम्ही लसुणी चिवडा देखील त्यामध्ये टाकू शकतात, त्याने पण टेस्ट छान येतो. पण मी या ठिकाणी बारीक शेव टाकलेली होती, आपण ढोकळ्यासोबत वगैरे खातो ती. किंवा मग 3 असेल तर आपण त्यासाठी वेगळं ऑप्शन, म्हणजे आपण डाळ्या पण टाकू शकतो, डाळ्यांनी पण छान टेस्ट येतो. तर या ठिकाणी आता मी वाफायला ठेवती आहे, थोडंसं तेल घातलेलं आहे आणि सगळे दोडके मी कढईमध्ये ठेवून देणार आहे आणि 5 मिनिटात तयार होऊन जातात ते. तर खूप छान झाले होते, खूप मस्त झाले होते. आता दुपारी जे टिफिन खातील मिस्टर तेव्हाच त्यांना कळेल की कसे झाले होते असं. तर म्हटलं चला आज ना यांना ऑप्शन देऊया म्हटलं. तर त्यासोबत मी दुसरी देखील एक भाजी केलेली होती, ती म्हटलं डाळ केलेली होती त्यासोबत, पातळ भाजी आणि दोडके पण होते. तर ह्या ठिकाणी आता आपले दोडके मस्त असे शिजून गेलेले आहेत, लागलीच होतात ते, मऊ पडलेले आहेत. आणि आता आपण टिफिन भरायला घेऊया. तर या ठिकाणी आता मी चपाती दिलेली आहे, आज राईस वगैरे नाही आहे, तर पातळ भाजी केलेली होती मुगडाळीची आणि दोडके होते. तर असा आजचा आपला मिस्टरांचा टिफिन आहे. आणि फ्रेंड्स, तुम्ही दोडके कसे करतात किंवा वेगळ्या पद्धतीने करतात का, तर ते पण तुम्ही मला कमेंट्सद्वारे सांगू शकतात या ठिकाणी तुमच्याकडची पद्धत. तर मी तर चिरून आणि भरून हे दोनच प्रकार मला तेवढे माहिती आहेत, तर तुमच्याकडची पद्धत मला तुम्ही नक्कीच सांगू शकता कमेंट्समध्ये. आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा. तर सध्या आपला व्लॉग चालू होते, व्लॉगचा सीझन, तर तुम्हाला तर माहितीच आहे तिरुपतीचा आपण व्लॉग टाकलेला होता, तोही तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा आणि एन्जॉय करा. तर या ठिकाणी टिफिन रेडी झालेला आहे आणि मिस्टर निघालेत आता ऑफिसला. तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.